भारत एक विकसनशील देश सध्या भारताकडे एक नव्यानं उदयाला येणाऱ्या व्यापारपेठेच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फैलाव, देशादेशांमधील करार, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण अशा अनेक गोष्टींमधून प्रगतीची नवीन दालनं खुली झाली आहेत. अनेक नवीन उद्योगांची पायाभरणी होतीये आणि उद्योगांच्या या पुरवठ्याबरोबरच मागणी वाढतीये ती तांत्रिकदृष्ट्या कुशल कामगारांची आणि रोजगार निर्मिती करणाऱ्यांची. या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून 5 दशकांपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ ही अग्रगण्य संस्था तंत्रशिक्षणामध्ये आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य निर्माण करण्यात कार्यरत आहे. एक कुशल विद्यार्थी आणि तंत्रशुद्ध शिक्षणानं परिपूर्ण अभियंता MSBTE मध्ये तयार होतात. त्यासाठी MSBTE नं जवळपास 70 विषयांचे अभ्यासक्रम तयार केलेत. या अभ्यासक्रमांमध्ये इंजिनिअरिंगचे विविध विभाग, टेक्स्टाईल, प्रिंटिंग अशा अनेक विभागांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी नंतर पदविका शिक्षण घेण्यासंबंधी कोर्सेस तयार केलेत. हे सर्व कोर्सेस पूर्णवेळ किंवा अर्धवेळ या स्वरूपातले आहेत. MSBTE च्या या अभ्यासक्रमांमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाअंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल आणि रुरल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या शाखा आहेत. तसंच कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर टेक्नॉलॉजी अशा शाखा समाविष्ट आहेत. त्याचबरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, प्रोडक्शन इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या शाखा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स हे अभ्यासक्रम, तर इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, टेक्स्टाईल, प्रिंटिंग आणि इतर इंजिनिअरिंगच्या नानाविध शाखांचा आणि त्यांच्या विभागांचा समावेश MSBTE च्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असे अभ्यासक्रम आहेत. 10वी नंतर अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंगचा पदविका अभ्यासक्रम का, या मूलभूत प्रश्नाचं मंडळानं अत्यंत सार्थ उत्तर दिलेलं आहे. स्वतःचा उद्योग आणि रोजगाराच्या हमखास संधी उपलब्ध करून देणारा हा एकमेव अभ्यासक्रम आहे. या पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिक ज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर तसंच सर्वांगीण विकासावर भर असल्यानं सद्यस्थितीत उद्योगांकडून नोकरीसाठी प्राधान्य दिलं जातं. विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं ज्ञान आणि बळ मिळतं. या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रवेशासाठी JEE किंवा CET यासारख्या परीक्षा देण्याची आवश्यकता नसते. तसंच त्यांना गुणवत्तेनुसार थेट पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो. आणि याबरोबरच पदवी उत्तीर्ण विद्यार्थी हा आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाला देखील पात्र ठरतो. मी डिप्लोमा एज्युकेशन कम्प्लीट केले माझे इयर 1992 मध्ये. बिझनेस करताना एज्युकेशन की माझं कमी आहे की मी डिग्री नाही आहे ही अडचण मला कधीच आली नाही. कारण की डिप्लोमामध्ये जेवढा सिलेबस होता, जेवढं नॉलेज होतं ते माझं 100% मी फुलप्रूफ होतो. आज आम्ही 100 करोडच्या वरती आमची उलाढाल करतो इंडियातला आणि फॉरेनमधला बिझनेस एकत्रित करून. मी असं म्हणत नाही की बी करू नये की बी टेक करू नये, मला फक्त एवढं म्हणायचं की डिप्लोमा आहे म्हणून तुमचं कुठे अडत नाही. 1996 मध्ये डिप्लोमा पासआउट केला, त्यावेळेच्या परिस्थितीनुसार मी पुढे डिग्री करू शकलो नाही. पण डिप्लोमाचं जे क्वालिफिकेशन होतं दॅट इट्सेल्फ मला आयुष्यात पुढे जाण्याकरता पुष्कळ होतं. म्हणजे ते बेसिक फंडामेंटल्स किंवा टेक्निकल ज्या रिक्वायरमेंट असतात एखादा बिझनेस करण्याकरता त्या मला डिप्लोमानेच दिल्या होत्या. करंट टर्नओव्हर आमचं साधारण आम्ही 70 करोड करतोय आणि पुढील 2 वर्षात आमचं टार्गेट हे 100 कोटीचं आहे. डिप्लोमा स्टुडंटना सांगू इच्छितो की डिप्लोमा करून सुद्धा आपण आपलं करिअर डेफिनेटली करू शकतो. पुढे शिकला तर नथिंग लाईक इट, पण डिप्लोमा इट्सेल्फ हे तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाऊ शकतं. एकूणच कुशल अभियंता किंवा व्यापक नजरेनं बघितल्यास एक कुशल उद्योजक बनवण्यासाठीचा पाया MSBTE कडून पक्का केला जातो. पदविका अभ्यासक्रम आणि त्यामधून विद्यार्थ्यांना मिळणारा लाभ हा महाराष्ट्रातल्या फक्त शहरी भागापुरता मर्यादित नाहीये, तर तो ग्रामीण आणि दुर्गम भागातील आदिवासी तसंच इतर विद्यार्थ्यांनाही मिळावा यासाठी MSBTE चे 2 अत्यंत अभिनव उपक्रम आहेत. स्थळित मार्गदर्शन मिळावा आणि चलित मार्गदर्शन मिळावा. विद्यार्थ्यांना या तंत्रशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनेक शिक्षण संस्था आणि महाविद्यालयं यामध्ये सहभागी आहेत. महाराष्ट्रामध्ये नजीकच्या काळात अनेक मोठ्या उद्योगांची निर्मिती झालेली दिसून येते. या उद्योगधंद्यांमधील रोजगारांच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. सध्या प्रस्थापित उद्योगांमध्येही नाविन्यपूर्ण गोष्टींची आणि कुशल माणसांची गरज आहे. तसंच स्टार्टअप्स कंपन्या ही संकल्पना रुजतीये. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे व्यापार आणि नवनवीन कल्पना वाऱ्याच्या वेगानं पसरत आहेत. या सगळ्याच्या मुळाशी आपल्याला तंत्रशिक्षण ही एकमेव गोष्ट दिसते. उदयाला येणाऱ्या प्रत्येक नवीन उद्योगाला तंत्राची जोड मिळाली तर त्याची प्रगतीही निश्चितच.
म्हणूनच MSBTE आपल्या धोरणांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये दर 4 ते 5 वर्षांनी सकारात्मक बदल करत आहे. म्हणजेच डायनामिक अभ्यासक्रम या संकल्पनेचा अवलंब करून हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य करत आहे. 2 ISO प्रमाणपत्रानं महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ प्रमाणित आहे आणि सद्यस्थितीत नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिशनच्या प्राप्तांकनानुसार OBE म्हणजेच आउटकम बेस्ड एज्युकेशन या पद्धतीवर आधारित 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून आय स्कीम टप्प्याटप्प्यानं लागू केली आहे. आय स्कीमवर आधारित अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता या नाविन्यपूर्ण मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना 6 आठवड्याचं उद्योगधंद्यांमधील प्रशिक्षण म्हणजेच इंटर्नशिप करणं बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाच्या प्रत्येक विषयामध्ये मायक्रो प्रोजेक्टचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांना आणि कलात्मकतेला चालना दिली जाते. तर या उपलब्ध असलेल्या अफाट संधीचा लाभ घेण्यासाठी सज्ज व्हा. इथे मिळेल तुम्हाला स्वप्न बघण्याची ताकद आणि त्यांना पूर्ण करण्याची संधी. अधिक माहितीसाठी www.msbte.org.in आणि www.dtemaharashtra.gov.in या आमच्या वेबसाईटला भेट द्या.